हाय हॅलो फ्रेंड, दिस इज हरिमोरे आणि युअर वॉचिंग हरिबोल इंग्लिश. मित्रांनो, इंग्रजी वाचता वेळेस सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे स्वर. इंग्रजीमध्ये आहेत 5 स्वर, ए ई आय ओ यू. हे 5 स्वर घेऊन आपण पूर्ण इंग्रजी वाचू शकतो. ह्या 5 स्वराचे 2-2 उच्चार केले जातात. एचे 2 उच्चार केले जातात, शॉर्ट साऊंड आणि लाँग साऊंड. हेही माहीत असणं तितकंच आवश्यक आहे मित्रांनो. लाँग साऊंड काय असतो, शॉर्ट साऊंड काय असतो. प्रत्येक स्वराचे 2 उच्चार केले जातात. एचे 2 उच्चार केले जातात, ईचे 2 उच्चार केले जातात, आयचे 2 उच्चार केले जातात, ओचे 2 उच्चार केले जातात आणि यूचे 2 उच्चार केले जातात. हे माहीत असल्याशिवाय आपण इंग्रजी वाचू शकत नाही. मित्रांनो, ह्या प्रत्येक स्वराचा उच्चार कसा करायचा, शॉर्ट स्वराचा, लाँग स्वराचा, हे आज मी डायरेक्टली तुम्हाला बोर्डवर एक स्टोरी लिहिलेली आहे. त्या माध्यमातून उच्चार कसा करायचा आणि आपण इंग्रजी कशी वाचू शकतो हे समजून घेणार आहोत. मित्रांनो, याआधीही मी स्वरा प्रत्येक स्वरावर व्हिडिओ बनवलेले आहेत. प्रत्येक स्वराचे शॉर्टचे शब्द दिले आहेत, लाँगचे शब्द दिले आहेत, स्वर कसा ओळखायचा, स्वराचा उच्चार कसा करायचा यावर मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही जर का बघितले नसतील तर नक्की चॅनलवर जाऊन बघा, तुम्हाला नक्कीच समजेल. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एका स्टोरीच्या माध्यमातून इंग्रजी कशी वाचायची व इंग्रजी वाचतावेळी स्वराचा उच्चार कसा करायचा. स्वर चुकल्यामुळे आपला उच्चार चुकतो आणि आपली इंग्रजी वाचायची चुकते. तर मित्रांनो, बघा मी कशा पद्धतीने इंग्रजी वाचून दाखवतो. माझ्या बुकमध्ये हिस्टोरी आहे, तुम्हाला जर बुक हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे, तुम्ही जाऊन मागू शकता कॉल करून. ओके, तर मित्रांनो आता बघा, रही स्टोरी लिहिली आहे मी. मित्रांनो आता बघा, एचे 2 उच्चार केले जातात, ॲ आणि अ. ईचे 2 उच्चार केले जातात, ए आणि ई. आयचे ई आणि आय असे 2 उच्चार केले जातात. ओचे अ आणि ओ असे 2 उच्चार केले जातात. यूचे अ आणि ऊ. यामधील मित्रांनो, ॲ हे शॉर्ट आहे, ई ए हे शॉर्ट आहे, ई हे शॉर्ट आहे, अ हे शॉर्ट आहे, ए हे अ हे शॉर्ट आहे, बाकीचे लाँग आहेत. मित्रांनो, उच्चारामध्ये 2 प्रकार असतात, शॉर्ट साऊंड आणि लाँग साऊंड, हे प्रकार असतात, हे माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा मित्रांनो, आता पहिला शब्द आहे यामध्ये ओचा उच्चार हा शॉर्ट ओ केलेला आहे. कसा केलेला आहे, शॉर्ट ओ. शॉर्ट ओचा उच्चार कसा आहे बघा, अ असा आहे. कसा आहे, अ. आता बघा मी तर करता वेळेस मॉम मॉ अ मॉम असा उच्चार करतो आहे, अ अ उच्चार करतो आहे. समजतं आहे मित्रांनो. बघा त्यानंतर दुसरा आहे बघा मित्रांनो, या ठिकाणी ओचा उच्चार अ असा केलेला आहे, शॉर्ट ओचा बघा, अ अ असा केलेला आहे. कसा, अ. गॉट गॉट असा उच्चार करतो मित्रांनो. त्यानंतर अ. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी ऊचा उच्चार, ऊचा उच्चार कसा केलेला आहे बघा, आ असा केलेला आहे. कसा आहे, आ. बघा आता शॉर्ट ओ, आ असा उच्चार केलेला आहे. जॉब कसा आहे, जॉब. त्यानंतर ॲट. आता मित्रांनो बघा, या ठिकाणी अचा उच्चार शॉर्ट ॲ केलेला आहे. कसा आहे, शॉर्ट एचा उच्चार कसा आहे, ॲ. ॲट कसा केला मित्रांनो, ॲट. बघा त्यानंतर अ. आता या ईचा उच्चार कसा केलेला आहे बघा मित्रांनो, ए असा केलेला आहे. शॉर्ट ईचा उच्चार कसा केला, ए. पे पे ए पेट असा येतो मित्रांनो. त्यानंतर बघा मित्रांनो, ओ. आता ह्या ओचा उच्चारही मित्रांनो कसा केलेला आहे बघा, अ असा केलेला आहे. बघा शॉर्ट ओ अ, शॉर्ट अ. बघा आता शॉप 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 श ऑप शॉप. बघा मित्रांनो, द शॉ इथं पण शॉर्ट अ असा उच्चार, शॉर्ट ओचा अ असा उच्चार केलेला आहे, शॉप. त्यानंतर मित्रांनो बघा, आता या ठिकाणी एचा उच्चार हा ॲ केलेला आहे. कसा केलेला आहे, ॲ. ॲ हॅ हॅ हॅड हॅट ॲट असं केलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी यूचा उच्चार कसा केलेला आहे, अ असा केलेला आहे. बघा शॉर्ट यूचा उच्चार कसा केला जातो, अ असा केला जातो. पप्स प अ प पप्स कसं केलं जातं, पप्स. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी एचा उच्चार कसं केलेला आहे बघा, ॲ असा केलेला आहे, ॲ. बघा आता ॲ. कॅट्स कॅ कॅ कॅट्स असा उच्चार केलेला आहे मित्रांनो. त्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी शॉर्ट एचा उच्चार केलेला आहे बघा, ॲ. कसा केलेला आहे, ॲ. अँड कसं आहे मित्रांनो, अँड. आणि या ठिकाणी मित्रांनो बघा, आयचा उच्चार कसा केलेला आहे, ई असा केलेला आहे. बघा आयचा उच्चार कसा होतो, ई. ई शॉर्ट आयचा उच्चार कसा होतो, ई. ई ईश फिश कसं होते, फिश फिश. ई असा उच्चार होतो मित्रांनो. अ
ला आता बघा इथं आ असा उच्चार केलेला कसा लॉ ओचा उच्चार कसा आहे मित्रांनो आ लॉ लॉट त्यानंतर या ठिकाणी बी मित्रांनो बघा शॉर्ट ओचाच उच्चार केलेला आ ऑफ ऑफ बघा त्यानंतर आयचा उच्चार बघा आता ह्या आयचा उच्चार कसा केलेला आहे हे असा केलेला आहे ई ई की किड्स ई किड किड्स ईड्स किड्स असा उच्चार केलेला आहे मित्रांनो बघा त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो ह्या आयचा उच्चार जे केलेला आहे मित्रांनो लॉंग आय केलेला आहे बघा लॉंग आयचा उच्चार कसा केला जातो आय आय केला जातो आय शॉर्टचा ई केला जातो तर बघा लाय लाय आय लाईक 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 असा केला जातो मित्रांनो त्यानंतर टू त्यानंतर आता या ठिकाणी यूचा उच्चार मित्रांनो अ असा केलेला आहे बघा अ रन र अन रन अन रन असा केला जातो मित्रांनो त्यानंतर बघा टू नंतर काय टू नंतर द काय मित्रांनो द त्यानंतर इथं उच्चार कसा केला आहे शॉ शॉ शॉप असं केलं मित्रांनो त्यानंतर आफ्टर क्ला आ अ अ असा उच्चार केला क्लस क्लास नंतर अँड नंतर डबल ओ आल्यानंतर मित्रांनो शॉ लॉंग यूचा उच्चार केला जातो उ असा बघा लू लूक असा उच्चार केला जातो त्यानंतर मित्रांनो ॲट त्यानंतर द आणि त्यानंतर पेट्स मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला स्वराचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला वाचतावेळेस ते बरोबर शब्द वाचता येईल आणि आपण चुकणार नाहोत उच्चार चुकले मित्रांनो तर इंग्रजी वाचणं चुकतं यावर मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत प्रत्येक स्वराचे शब्द कोणकोणते येतात हेही सांगितलेलं आहे तुम्ही जर का बघितलं नसेल तर चॅनलवर जाऊन बघा नक्की तुम्हाला समजेल मित्रांनो व्हिडिओ जर का आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा थँक्यू मित्रांनो